नमस्कार, मी शुभांगी, शुभांगी मराठी ब्लॉग अँड रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण ढाबा स्टाईल अशी राजमा चावलची रेसिपी पाहणार आहोत. अगदी चविष्ट अशी ही भाजी होते, तर चला त्यासाठीचं साहित्य बघूया. इथे मी ओव्हरनाईट भिजून घेतलेला राजमा घेतलेला आहे, हा साधारण एक वाटी आहे. त्याच्यानंतर खडे मसाल्यामध्ये तमालपत्र, लवंग आणि दालचिनी, दोन मिरे घेतलेले आहे, कांदे आहेत दोन, टॅमॅटो, दोन हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण. लसणापेक्षा आलं थोडं जास्त घ्यायचं म्हणजे भाजीला टेस्ट छान येते. तर आता आपण हे राजमा कुकरमध्ये शिजवून घेऊया. तर इथे मी थोडंसं पाणी जास्त घेतीये, कारण मी भाजी करताना वेगळं पाणी वापरणार नाही, ह्याच पाण्यामध्ये भाजी करणार आहे. तर इथे मी थोडेसे खडे मसाले जे आहेत, तमालपत्र, दालचिनी, दोन लवंगा आणि दोन मिरे हे पण घालून घेतलेले आहे, आणि मीठ घालून घेत आहे थोडंसं. आता कुकरला साधारण 3 शिट्ट्या मी करून घेणार आहे. तर आता वाटण सुद्धा आपण करून घेणार आहोत. तर इथे टॅमॅटो, हिरवी मिरची, आलं, लसूण हे मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे, आणि कांदा बारीक चॉप करून घेणार आहे. तर इथे प्युरी आपली तयार झालेली आहे आणि कांदासुद्धा कट करून घेतलेला आहे. आणि आता राजमा आपला शिजलेला आहे, चला आपण चेक करूया. आता छान असा मऊ राजमा आपला शिजलेला आहे, ओव्हरनाईट भिजवला की पटकन शिजतो. तर त्याचबरोबर आता मी इथे राईस करून घेणार आहे. तर त्यासाठी मी हे बासमती तांदूळ घेतलेले आहे 1.5 वाटी, ते सुद्धा धुवून 15 मिनटं मी पाण्यामध्ये भिजत घालून घेतलेले आहेत. आता मी इथे बटर घालून घेतलेलं आहे आणि 1 चमचा तेलसुद्धा घातलं होतं की बटर जळू नये म्हणून. तर आता इथे मी जिरे घालून घेतलेले आहेत, छान असे परतून द्यायचे आहेत. त्यात मी आता हा तांदूळ घालून घेते, तांदूळसुद्धा छान हलवून घेणार आहे. मी कुकरमध्येच करते, तुम्ही कढईमध्ये किंवा वेगळासुद्धा शिजवून घेऊ शकता भात. तर आता पाणी घालून घेते आणि मीठ घालून घेते चवीनुसार. आणि आपल्याला 2 शिट्टी करून घ्यायची आहे, खूप काही जास्त शिजवायचा नाहीये. तर आता इथे भात सुद्धा आपला झालेला आहे. तर आता आपण भाजीची तयारी करूया. इथे लाल तिखट, गरम मसाला, धना जिरा पावडर, हळद, तेजपत्ता आणि कसुरी मेथी घेतलेली आहे. तर आता मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे बटरही घालून घेतलेलं आहे. आता मी इथे तमालपत्र घेतलेले आहे 2, ते सुद्धा छान असे परतून देते, त्याचा सुवास खूप छान येतो. आता मी इथे 1/2 चमचा जिरे घालून घेतलेले आहेत, छान असं परतून द्यायचं. आणि आता मी कांदा ऍड करणार आहे, हा कांदा मी बारीक चिरलेला आहे. कांद्याची प्युरी करण्यापेक्षा जर कट करून घेतला तर ह्या भाजीला अधिक स्वाद येतो, लज्जतसुद्धा वाढते आणि भन्नाट चवीचे आपल्याला राजमा चावल आपला तयार होतो. आणि राजमा आणि चावल छान कॉम्बिनेशन आहे, टेस्टी आहे, खूप छान लागतं. आणि आपण अगदी साध्या घरातल्या जे मसाले आहेत त्याच मसाल्यांमध्ये आपण हा चविष्ट असा राजमा करणार आहोत. तर आता इथे मसालेसुद्धा मी ॲड करून घेतलेले आहे, छान परतून द्यायचे आहेत. आणि आता आपली जी प्युरी आहे टॅमॅटोची, आलं, लसूण एकत्र केलेली, ती आता मी घालून घेते. आणि ही आपल्याला छान अशी 2 मिनिट चांगली परतून द्यायची आहे, म्हणजे ह्याचा कच्चेपणा निघून जाईल. तर आता बघा, मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि छान परतूनसुद्धा झालेला आहे आपला, आणि सुवासुद्धा खूप सुंदर येत आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये राजमा घालून घेते. राजमा छान शिजल्यामुळे भाजीसुद्धा छान लागते. तर तुम्ही ह्याच्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे राजमा कुस्करून जरी त्याच्यामध्ये मिक्स केला तरी छान आपली भाजी मिळून येते. तर आता मी ते चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा पाणी घातलेलं नाही आहे बाहेरचं, जे आपण राजमा शिजवताना पाणी घातलं होतं त्याच पाण्यामध्ये मी ही भाजी केलेली आहे. आता मी इथे कोथिंबीरसुद्धा ॲड करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला ह्याला
उकळी आणून द्यायची आहे। तर आता आपला भात सुद्धा तयार झालेला आहे। छान असा राईस मोकळा मोकळा झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता मी हा सर्व करून घेणार आहे। इथे एक मी डब्बा घेतलेला आहे, त्या डब्ब्यामध्ये मी हा सगळा भात काढून घेत आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी पालथी अशी घालून घेतलेली आहे। तोपर्यंत आपला तो भात सेट होतोय, तोपर्यंत भाजी चेक करूया। छान अशी उकळी आलेली आहे आणि एकदम छान कलरही आलेला आहे आणि अशी टेस्टी राजमाची भाजी तयार झालेली आहे। तर आता मी हा डब्बा उलटा करून घेणार आहे आणि ही जी वाटी आहे ती सुद्धा मी काढून घेणार आहे। थोडासा भात गरम आहे तर आता ही वाटी काढून घेते मी। तर छान मध्ये सर्कल झालेला आहे। तर आता मी तो थोडासा भात त्याच्यामध्ये घालून घेते आणि साईडला सेट सुद्धा करून घेते, म्हणजे व्यवस्थित दिसेल। तर आता ह्याच्यामध्ये मी राजमा जी आपण भाजी करून घेतलेली आहे ती घालून घेते। साईडला लिंबू कांदा सुद्धा आहे। तर तुम्ही भाजीचा कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी बटर घालून घेतलेलं आहे आणि कोथिंबीरने गार्निशिंग केलेलं आहे, सोबत लिंबू सुद्धा आहे। तर आपली इथे पंजाबी स्टाईल किंवा ढाबा स्टाईल राजमा मसाल्याची भाजी तयार झालेली आहे। जर आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।